खालापूर गावात महिनाभर चालणाऱ्या काकर आरतीचा समारोप सोहळा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या काकड आरतीची सुरुवात ही ऑक्टोबर महिन्यात होते आणि अखंड पूर्ण महिनाभर हा कार्यक्रम सुरू असतो. समारोप प्रसंगी सकाळी सत्यनारायण पूजा तसेच संध्याकाळी दीपोत्सव साजरा करून या खालापुरातील काकडा सोहळ्याची सांगता झाली. निरंतर मी अविवेकाची काजली. या कार्यक्रम प्रसंगी हप दिगंबर महाराज सणस, भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, खालापूर नगर पंचायत उपनगराध्यक्ष शिवानी जंगम, खालापूर नगर पंचायत सदस्य कांचन गवाणकर, खालापूर नगर पंचायत सदस्य मंगलताई चाळके, गावातील राकेश गवाणकर, महेश राठी, सुरेश पेंडसे, अनिल चाळके, मनोज कळमळकर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच वंदी निबोडे खालापूर सह आजूबाजूच्या परिसरातील वारकरी महिला पुरुष ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी काकडाचे कार्यक्रम चालू होऊन त्रिपुरा पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी याची समाप्ती असते. समाप्तीमध्ये आमच्या खालापूरमध्ये आम्ही समाप्तीच्या दिवशी पहिले आम्ही सकाळी काकड आरती, नंतर 10 सत्यनारायणची पूजा, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर 4 ते 5 दिंडी सोहळा आयोजन करून 7 ते 7 दीपोत्सव कार्यक्रमामध्ये सज्जे मार्गदर्शन करणारे महाराज असतात ते दीपोत्सवाचं मार्गदर्शन करून या काकड्याची दही अंडी फोडून काळ्याचा महाप्रसाद देऊन याचं आम्ही सांगता करतो. 25 नोव्हेंबर हा एक महिना इथे खालापूरच्या विठ्ठल मंदिरात काकडा चालू झाला होता. महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. रोज महिला यायची 4 वाजता उठून 4 ते 7 वाजेपर्यंत काकडा चालायचा. महिलांनी आज दिंडी संपूर्ण खालापूर गावामध्ये दिंडी सोहळा झाला. महिलांनी भजन, अभंग गायले, फुगड्या खेळल्या चौका चौकामध्ये. संपूर्ण गाव हा आनंदमय झालेला, भक्तिमय झालेला. कोकण लाईव्ह साठी प्रसाद अटक, खालापूर.